हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत हिरव्या कच्च्या टमाट्याची चटणी। तर लाल टमाट्याची चटणी बरंच वेळेस खाल्लेली असेल तुम्ही, तर हिरव्या टमाट्याची चटणी खाऊन बघा। एकदा खाल तर परत परत अशीच बनवाल। तर बघा किती छान अशी चटणी झाली आहे आणि एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात होते बघा। तर दोन टमाटे घेतलेले आहेत मी आणि ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, ढोशासोबत, पराठे, भाकरीसोबत, ज्वारीची भाकर, चपाती आणि ज्वारीच्या भाजरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते। तर नक्कीच करून बघा। बघा टमाटे घेतलेत मी, त्याला कट करून घेऊया। जास्त छोटे कट करायचे नाहीत, मोठेच ठेवायचे आहेत, उभे ठेवलेले आहेत बघा मी। खूप कमी साहित्य लागतं आणि कमी वेळामध्ये होते आणि कमीत कमी 4-5 दिवस राहते चांगली, आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 ते 10 दिवस राहते बघा। तर सर्वात आधी तेल गरम करायला ठेवलं आहे, मग मोहरी टाकली आहे, आता जिरे टाकून घेतलेले आहेत आणि आता कट केलेले टमाटे टाकून घेऊया। टमाटे टाकले आणि आता हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट जसं आवडत असेल तसं घ्या। थोडासा कढीपत्ता घेतला आहे, मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी 3 ते 4च मिरच्या घेतलेल्या आहेत। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाका। तर 1-2 ते 3 मिनटं तेलामध्ये परतून परतून घ्यायचं आहे। टमाट्याचा थोडासा कलर चेंज झाला की गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनटं झाकण पण ठेवा। तर बघा आता एकदम छान असे टमाटे झालेत। गॅस बंद केला आहे मी, थंड झाल्याच्यानंतर मिक्सर जारमध्ये घेऊन त्याला आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तर बघा लसूण वगैरे नाही टाकलं आहे, फक्त कढीपत्ता, हिरवी मिरची आणि टमाटोच आहे आणि आता त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि ज्वारीची भाकरसोबत खाऊन बघा। एकदम छान चटणी झाली। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।